राज्यातील शेतकरी व पटशौकिनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता राज्यात मौधा येथील शंकरपट नावारूपाला कसा येईल यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच पुढील वर्षाच्या पटाच्या तयारीला लागावे असे आवाहन माजी मंत्री व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. शंकरपटावरील बंदी हटवल्यानंतर मौध्यात प्रथमच इनामी शंकरपटाला सुरुवात झाली आहे. कार्यक्रमाला भाजपा नेते संकेत बावनकुळे, माजी विरोधी पक्षनेता अनिल निधान तसेच शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. निकालाप्रमाणे पुन्हा एकदा राज्यामध्ये शंकरपट बैलांचा हा जो अत्यंत महत्त्वाचा महाराष्ट्राची जी मागणी होती ती पूर्ण झाली. सुप्रीम कोर्टाच्या निकालाने आता शंकरपट सुरू झाले आहेत. आज मौदा येथे मागच्या 3 दिवसापासून शंकरपटाची रचना अत्यंत चांगल्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाच्या आणि राज्य सरकारच्या नियमाचं पूर्ण बंधन पाडून श्री मोरेश्वर शोरते आणि या मौद्याची संपूर्ण टीमने उत्कृष्ट पद्धतीने आयोजित केलं. रोज 10,000 नागरिक या शंकरपटामध्ये हजर आहेत आणि मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याच्या या उन्हाळ्यामध्ये शंकरपटामध्ये उत्साह आहे. मोठ्या प्रमाणावर जोड्या या ठिकाणी येत आहे, जोड्या लावत आहेत, मोठी शर्यत होत आहे. शर्यतीत कोणतरी विजय होतो आहे, कोणतरी पराजय होतो आहे, पण हिरहिरीने या शंकरपटामध्ये शेतकरी आणि बैलजोड्याचा मोठा सहभाग या ठिकाणी आहे. मौद्यामध्ये पहिल्यांदा आयोजन होत आहे, यापूर्वी कधीही आयोजन झालं नाही, त्यामुळे जनतेमध्ये, कार्यकर्त्यामध्ये, नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. मी शंकरपट समितीचे श्री मोरेश्वर सोरते आणि त्यांच्या संपूर्ण टीम ज्यांनी ज्यांनी या अत्यंत चांगल्या उपक्रमाला सहकार्य केलं, हा एक प्रकारचा राज्याचा मोठा उपक्रम आहे आणि उत्साहाचा कार्यक्रम आहे, एक प्रकारची क्रीडा स्पर्धा आहे. तर मला वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने मौदा येथे हे आयोजन झालं आहे. मी या आयोजनाला शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी यापेक्षाही चांगलं आयोजन होईल, यापेक्षाही मोठं बक्षीस या ठिकाणी राहतील आणि मोठ्या प्रमाणावर सर्वांचं सहकार्य घेऊन सर्व पक्षाच्या लोकांना विश्वासात घेऊन. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.